हरि ओम, मी अर्चना विरा नारायण हर्डीकर, उपासना केंद्र मालवण. मी 2001 पासून बापू परिवारामध्ये आहे, बापूंच्या छत्र छायेखाली आहे. मी 2006 एक अनुभव आपल्यामध्ये शेअर करणार आहे. आम्ही त्यावेळी पंचमच्या परीक्षेला बसलो होतो आणि सीडी बघून घरी जायचं तर 2 वाजलेले होते आणि मी जात होते घरीशी. माझ्याकडे साई सच्चरित्र होतं, त्यानंतर प्रयोग केलेले ते बिया, त्यांचे डबे सगळं होतं, वही होती, पाण्याची बॉटल, एवढं सगळं घेऊन मी जात होते. दुपारी 2 वाजले, रस्त्यावर कुणी नाही. मला वाटलं असे लांबच्या रस्त्याने जाण्यापेक्षा शॉर्टकटने जावं, आणि कधीही शॉर्टकटने जात नाही. खरं म्हणजे माझ्या वडिलांनी पण सांगितलेलं आहे, शॉर्टकट कधीही मारायचं नाही, त्याच्यापेक्षा लॉंगकट बरा असतो. तू राज रस्त्याने जात जा. पण त्या दिवशी मला काय बुद्धी सुचली ती, मी तिथून गेले आत आणि तिथून गेले एका हातात साई सच्चरित्र वही पाण्याची बॉटल सगळं सांभाळत होते आणि आपली माझ्याच बुद्धीत जे बघितलेलं होतं सिडीमध्ये ते आठवत आठवत अशी चालत होते आणि समोरून एक जो मोठा असा कुठं बैल आला. अरे बापरे म्हणजे आणि वाट तर म्हणजे आमच्या इथे पाणंद म्हणतात अशी अरुंद अशी वाट होती. ती दोन्ही बाजूला तारांचं कुंपण होतं, कुठल्या बाजूला जावं काहीच कळत नव्हतं. आणि तो समोरून आला असा, इतका सगळा आला माझ्याकडे, खाऊ पी गिळू नजरेने नुसता बघत होता. मला वाटत होतं की माझ्या पोटात त्याला शिंग खूप असणारच आहे. आणि बापूंच्या धावा करायचा, बापूंना हाक मारायची. कधी कधी संकटाच्या वेळी हाक मारायचं पण सुचत नाही तसं. तशी मी बापू करून जोराने अशी हाक मारली आणि त्याने माझ्याकडे खाऊ पी गिळू नजरेने असं बघितलं आणि तो निघून गेला. आम्ही म्हटलं काय, मी वाचले याच्यातून गेला निघून पूर्ण. आणि त्यानंतर मी जायला सुरुवात केली घरी, चालत चालत अशी जात होते. त्यावेळी लक्षात आलं की हे जे साई सच्चरित्र आहे त्याच्यातले अनुभव, त्याच्यातले संकट संकट जी असतात भक्तांची, ती बाबा कसे निवारण करत होते, तसाच हा बापूंनी अनुभव दिलेला होता. नाहीतर काय आज झालं असतं असं माझ्या मनात आलं, विचार आला. आणि बापू रायला म्हटलं, बापू माऊली, तू मला ह्यावेळी वाचवलंस या संकटातून, तू म्हणून माझ्याकडून अभ्यास करून घेतलास. आणि हे संकट येणार जे होतं ते मला अजिबात माहीत नव्हतं. काय बुद्धी झाली म्हणून मी रस्ता शॉर्टकटने गेलो. कधीही जीवनात शॉर्टकट असं मारायचं नाही हे त्यावेळी कळलं. ह्या रामाचा जर आम्ही हात धरून ठेवलेला आहे तर त्या रामाने दाखवलेल्या मोठ्याच वाटेवरून आपल्याला जायचं आहे हे लक्षात त्यावेळी आलं. आणि बापूंच्या प्रेमाने हृदय भरून आलं, डोळे आनंदाशून असे भरून आले. घरी येऊन सांगितलं असं असं, तर माझे मिस्टर घरी होते, ते म्हणाले आज तू लाल साडी नेसली होतीस ना, तुला माहित नाही लाल साडी, लाल रंगाचं वस्त्र बघितलं की गुरं कशी हे होतात, ते एकदम बुजतात ती गुरं, म्हणून ते तसं झालेलं असणार. म्हटलं तसं नाही, तसं मुळीच नाही, हे काहीतरी वेगळंच होतं. कारण तो माझ्याकडे खाऊकी गिळून नजरेने बघत होता. पण बापू म्हटल्यानंतर त्याला कळलं असं की इथे मला बापूंनी सांगितलेलं वाक्य आठवलं की तुमचं संकट आणि तुम्ही याच्यामध्ये मी उभा असतो. म्हणून माझं ते संकट जे त्या काळ्या रंगाच्या अशा बैलाच्या रूपाने उभं होतं मोठ्याचा, आणि मी याच्यामध्ये बापू उभे होते. गळ्यात आमच्या त्रिविक्रम चिन्ह नेहमीच असतं, तिथे फक्त हात धरून ठेवलेलं होतं. काय करायचं काही सुचत नव्हतं. मी त्यांना सांगितलं की फक्त आज बापू माझ्या बरोबर होते म्हणून मी वाचले, नाही तर मी तिथे काय झालं हे सांगायला सुद्धा कोणी नव्हतं. कारण दुपारची वेळ आणि शांत वेळी रस्त्यावर अजिबात रहदारी नाही. पण आपल्या बापूला सगळं माहिती असतं पुढे येणारं संकट, आणि म्हणून तो आमच्याकडून ह्या परीक्षा किंवा पठण किंवा जे नामस्मरण हे तो सगळं करून घेत असतो. हे ठाई ठाई अनुभव येत असतात, असे रोजच अनुभव येत असतात, पावलं पावली. कधी कधी हा अनुभव आहे हेही कळत नसतं, नंतर कळतं. बापुराया तू त्यावेळी धावत आलास, मी याच्यातून वाचले. बापुरायाकडे अशीच प्रार्थना आहे की तुझ्या चरणाशी आम्हाला ठेव. हरिओम श्रीराम अंबर.